हम तो तेरे आशिक है ही मालिका दिवसेंदिवस पॉप्युलर होत चालली आहे. या मालिकेच्या सेटवर ब्रेकमध्ये खास कवितांचा कार्यक्रम रंगला, बघूया. हाय, मी माधवी निमकर, म्हणजेच हम तो तेरे आशिक है मधली शालू. आत्ता आमच्या सेटवर आहोत आम्ही आणि मिस्टर प्रसाद उख, मिस्टर पुष्कर श्रोत्री माझ्यासोबत आहेत आणि आम्ही धमाल मस्ती करतो आहे. इन बिटवीन द सीन आम्हाला जरा वेळ आहे आणि आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही तिघांनी कविता म्हणायचे. बरं, मला कविता येत नाही, पण आईवरची कविता आहे ते मी म्हणणार आहे. जगी माऊली सारीखे कोण आहे, जिसे जन्म जन्मांतरी ऋण आहे. असे ऋण हे की जया व्याज नाही, ऋणाविन ज्या जीवना साज नाही. जिने सोसल्या यातना कोटी कोटी, तुला जन्म लाभे तिच्या पुण्यपोटी. जिच्या यातनाचे जगी मोल नाही, तिच्या सारखा लाघवी बोल नाही. जिने लाविला लेकरांना लळाया, तिच्या दैवी लेखी उन्हाळी झळाया. जिच्या पूजनाला जगी फूल नाही, अशा देवतेचे जगी नाव आई. झाली माझी कविता म्हणून आता मी पुष नाही आई म्हणून म्हणून मी कविता म्हणत नव्हते. आता आपण वळूया पुष्कर गपना. आता पुष्कर कविता म्हणून दाखवणार आहे, प्रसाद तू पण. हा, कविता म्हणजे काय? बऱ्याच कार्यक्रमांमध्ये, मुलाखतींमध्ये जेव्हा मी एकटा असतो तेव्हा मी असं कायम सांगतो की एक कविता आहे जी जितेंद्र जोशींनी पुष्करसाठी, पुष्करवर लिहिलेली कविता आहे, ती मी ऐकवतो असं म्हणून मी ती बरेच ठिकाणी आजपर्यंत सादर केली. बरेचदा असं होतं की पुष्कर एकटा असतो बऱ्याच इव्हेंट्सला, मुलाखतीच्या वेळेला वगैरे, आणि पुष्कर असं सांगतो की जितेंद्र जोशींनी कविता प्रसाद उपसाठी लिहिली आहे आणि तोही ती वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी ऐकत असतो. आता आम्ही दोघंही या ठिकाणी आज एकत्र आहोत आणि आम्ही दोघंही मिळून ही कविता माधवीला बघितल्यानंतर आमच्या मनात काय येतं त्याच्या भावना म्हणून आम्ही ही कविता व्यक्त करतो किंवा म्हणतो. ही हे शब्द आहेत आपला लाडका अभिनेता जितेंद्र जोशी याचे. प्रेमात पडलो जरी आम्ही तरी कधीच आम्हाला लागत नाही. प्रेमात पडलो जरी आम्ही तरी कधीच आम्हाला लागत नाही, कारण एकीवर एकदाच प्रेम करून आमचं कधीच भागत नाही. कितीक विविधता नवतरुणींची, कितीक चांदण्या आकाशी. कितीक विविधता नवतरुणींची, कितीक चांदण्या आकाशी. जाई जुई मोगरा केवडा, सुगंध उगाच नाकाशी. चक्कर मारतो बागेत फक्त आम्ही, चक्कर मारतो बागेत फक्त. सुगंध कुणाला मागत नाही, कारण एकीवर एकदाच प्रेम करून आमचं कधीच भागत नाही. तुझवर माया श्रद्धा भक्ती, तुझी या ओठांमध्येच मुक्ती. म्हणजे या सगळ्या भावना आहेत, तुला वाटलं मुलींची नाव आहे तसं नाही येते. तुझवर माया श्रद्धा भक्ती, तुझी या ओठांमध्येच मुक्ती. जीव माग बघ हसू न देतो, जीव माग बघ हसू न देतो. करू नको लग्नाची सक्ती, वेळीच देतो तिला इशारा. उगाच मी वेड वागत नाही, कारण एकीवर एकदाच प्रेम करून आमचं कधीच भागत नाही. खरंय, म्हणजे आता या भावना आमच्या दोघांच्याही आहेत आणि त्या ह्या कवितेच्या रूपातनं, म्हणजे जितेंद्र जोशींनी जरी ती कविता कागदावर उतरवली असली तरी अनेक तरुणांच्या मनातली ही गोष्ट आहे असं मला वाटतं, नाही का? बरोबर. आणि जास्तीत जास्त वेळा त्याच्या डोळ्यासमोर तुझा चेहरा होता. पण नाही नाही, तुझा पण होता, अर्धा माझा अर्धा तुझा असा होता. बघ ना बघ ना. प्रेम करा हो प्रेम करा, बळी पडा या जादूला. बर, प्रेम करा हो प्रेम करा, बळी पडा या जादूला. कृष्णाची ती पत्नी नव्हती, तरी पूजती राधेला. बरोबर की नाही? प्रेम करा हो प्रेम करा, बळी पडा या जादूला. कृष्णाची ती पत्नी नव्हती, तरी पूजती राधेला. म्हणजे कृष्णाबरोबर मंदिरात कोण असतं? प्रेयसी का बायको? प्रेयसी. बस, म्हणणं एकच आहे की एवढं सगळं केलं तरी आम्ही फक्त आमच्या बायकोला घाबरतो खूप, एवढंच. तुझं काय म्हणणं? आज दीप्ती नाही इथे सेटवर म्हणून मी असं म्हणू शकतो की माधवी तू सॉलिड आहेस खरंच. आणि मग दीप्ती असताना काय, तुम्ही दोघी सॉलिड आहात. धन्यवाद. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.